ज्ञानेश्वर कोलवे संघाचा एक चढाई बहादर राहुल कोळी मात्र परततोय आणि नक्कीच प्रतिस्पर्धी संघ असणारा एक रायगड जिल्ह्यातील महाबलाढ्य संघ म्हणता येईल जो जय बजरंग रोहा या नावाने ओळखला जातो। अनेक वर्ष जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये अनेक सन्मान चिन्हे अनेक प्रथम क्रमांकाची पारितोषिक अनेक द्वितीय क्रमांक असेल तृतीय क्रमांक असेल चतुर्थ क्रमांक अशी चषक ज्यानं हा म्हणताना विजयी संपादन केले चषक अर्थात असा संघ म्हणजेच जय बजरंग रोहा आणि प्रतिस्पर्धी संघ हा देखील काही कच्चा गुंचा चेला नाहीये तो देखील रायगड जिल्ह्यातील अनेक अर्थात पेण तालुक्यातील एक महाबलाढ्य संघ आहे म्हणजे ज्ञानेश्वर कोळी। राहुल कोळी मात्र यशस्वी होतोय एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय आणि त्याला प्रतिस्पर्धी अर्थात विराज श्रीवर्धन येथील कबड्डी स्पर्धेमध्ये देखील खऱ्या अर्थानं एक वैयक्तिक बक्षिसाचा मानकरी ठरलेला विराज मात्र अर्थात या ठिकाणी चढाईसाठी येतोय। असे अनेक मित्रांनो कबड्डी क्षेत्रामध्ये खेळ करणारे खेळाडू आहेत ज्यांचा नामोल्लेख अनेक ठिकाणी आपण कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं करत असतो कबड्डी स्पर्धेच्या या गडामध्ये मात्र आपण करत असतो कारण त्यानं ह्या कबड्डीमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं असतं आपली कला आपली निपुणता आपलं कौशल्य मैदानावर मात्र त्या ठिकाणी सादर केलेलं असतं आणि अशाच कलेला अशाच निपुणतेला अशाच त्या खेळाला सन्मान देण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्यासाठी आलेला रसिक प्रेक्षक वर्ग असतं आणि आपण आहात म्हणून खऱ्या अर्थानं या कबड्डीला म्हणजे आनंद असतो या कबड्डीला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अर्थ असतो आणि म्हणून तुम्ही महत्त्वाचे आहात। रसिक प्रेक्षक हा कबड्डीचा कणा असतो म्हणून आपल्याला आम्ही नेहमीच महत्त्व देत असतो। पुढील संघाने मात्र तयार राहायचं आहे अर्थात फर्स्ट कॉल आम्ही मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन साठी दिलेला आहे। एक साठी नवयुग खिडकी वर्सेस जयबजरंग बेली आणि दोन साठी जय हनुमान उचडे वर्सेस मातृछाया कोरडोस आपण तयार राहायचं आहे। गेले अनेक वर्ष या ठिकाणी कबड्डीचा मित्रांनो प्रवाह सुरू आहे आणि हे वर्ष देखील काही कबड्डीसाठी कमी पडले नाही आहे कारण निश्चितपणे अगदी दिवाळीनंतर या कबड्डीला सुरुवात होते आणि अगदी मे एंडिंगपर्यंत ही कबड्डी स्पर्धा मित्रांनो सुरू आहे तितक्याच गतीनं ही कबड्डी स्पर्धा सुरू आहे अर्थात कोणत्याही प्रकारचा खंड या कबड्डीमध्ये पडलेला नाही आहे कोणत्याही प्रकारची गती मात्र थांबलेली नाही आहे आणि म्हणून कबड्डीची प्रगती आहे। हे देखील महत्त्वपूर्ण बाब आपण ह्या आजच्या शेवटच्या कदाचित शेवटच्या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत। उन्हाळा सीझन सुरू आहे खूप हीट आहे उष्णता देखील आहे प्रमाण देखील 35-36 मध्ये असताना देखील आपण या ठिकाणी कबड्डीचा खेळ मात्र पाहतोय कारण हौस कबड्डीची आहे मौज कबड्डीची आहे आणि तिथे या कबड्डीला प्रोत्साहित करणारा रसिक प्रेक्षक देखील तितकाच गर्दी आहे म्हणून गर्दी आहे। अशा विविध माध्यमातून आपण ह्या कबड्डीचा आनंद घेत असतो जिचं नाव कबड्डी आहे जी कंठस्थ बहादुरी आणि डॅशन डेअरी आपण या कबड्डीच्या निमित्तानं पाहत असतो। चालू सामना एक साठी जय बजरंग रोहा वर्सेस ज्ञानेश्वर कोलवे अर्थात रोहा हा रोहा तालुक्यातील संघ आहे आणि कोलवे हा पेण तालुक्यातील संघ आहे। आज मात्र जिल्हास्तरीय या ठिकाणी अलिबाग तालुक्यामध्ये आले दोन्ही संघ पाहुणे आहेत मात्र अलिबाग तालुक्यामध्ये यजमानस तालुक्यामध्ये आपला खेळ मात्र करत आहेत। अंतिम जेतेपद अर्थात आपण भव्य 9 फुटाचे चषक या ठिकाणी पाहतोय 9 फुटाचे या ठिकाणी आकर्षक चषक पाहतोय मात्र हा चषक कोणाच्या मंदिरामध्ये जाणार कोणाच्या गावामध्ये जाणार कोणाच्या क्रीडामंडळामध्ये जाणार तो मात्र काहीसा प्रश्न मात्र आहे अर्थात हा प्रश्न अर्थात गुलदस्त्यामध्ये आहे याचं उत्तर मात्र गुलदस्त्यामध्ये आहे कारण सांगता येणार नाही आहे कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेतील महाअंतिम विजेता संघ कोणता ठरणार विजेता संघ अर्थात या स्पर्धेमधील आणि प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांकासाठी देखील जे चषक आहेत ते मात्र ह्या मोठ्या चषकाच्या मानानं कदाचित छोटे दिसत असतील परंतु ते देखील मोठे चषक आहे हे देखील आपण विसरून चालणार नाही आहे। अशी भव्यत्वाची आणि दिव्यत्वाची खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण कबड्डी स्पर्धा पाहतोय ही श्री भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या ह्या प्रांगणामध्ये सर्व देवदेवता साधू संत गुरुवर्यांना नतमस्तक होऊन तसेच साबात पंचक्रोशीमध्ये जे जे मृतात्मे झाले त्या मृतात्म्यास आदरांजली श्रद्धांजली वाहून मित्र
भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या वतीने वर्ल्ड क्लबला लाजवेल असे भरघोस उंच उंच बक्षीस अशी बक्षीस तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही, ती या भैरवनाथाच्या क्रीडा मैदानात पाहायला मिळतात। हा मैदान स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गाजवलेला आहे। आपले वादळ क्लबचे झुंजार खेळाडू भैरव ट्रॉवलचे मालक भैरव टॉकीचे मालक सुभाष म्हात्रे यांनी प्रथम 1966 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणला होता आणि ते लाखांचा करोडांचा जनसमुदाय इथे या पटणात आपल्याला पाहायला मिळाला होता। अनेक बुजुर्ग मंडळी आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी आहेत आणि अनेक असे मोठमोठे भव्यदिव्य कार्यक्रम ऑर्केस्ट्रा असो, हरिपाठ असो, भजन असो, कीर्तन असो, कुठल्याही क्षेत्रात सहभाग गाव कमी नाही। देव देवतांची पंढरी म्हणून शाबादला संबोधले जाते। कुठेही जा, तुम्ही काशीला जा, वाशीला जा, पंढरपूरला जा, कुठल्याही देवस्थानात जा, कोणी असे एकाच ठिकाणी एवढे देव देवता साधू संत तुम्हाला कुठे भेटणार नाही। आता परवा आपल्या रिंगीच्या देवस्थानाच्या जागेत पोहणड येते, पोहणड येते संत समागम सोहळा झाला। हिंदू साधू संत असा भव्य दिव्य सोहळा झाला आणि समस्त जगाने तो सोहळा पाहिलेला आहे। आपले रंगीचे देवस्थान म्हणजे नानाशेच्या घटना बोलतात तिथं भव्य दिव्य असा साधू संतांचा मेळा झाला, म्हणजे शाबाद गाव कुठल्याही क्षेत्रात कमी नाही। मित्र आज जवळजवळ 155 पेक्षा जास्त वयाची आपली मराठी शाळा शाबाद आहे। त्या काळात शाबादमध्ये आजूबाजूला शाळा नव्हत्या, अनेक रायगड जिल्ह्यातून मातोबर आपल्या शाबाद शाळेत शिकलेले आहेत। आपले कॅबिनेट मंत्री पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार जयनमान उचडे वर्सेस मातृछाया कुरडोस नवयुवक खिडकी वर्सेस जय बजरंग बेली चारी संघाच्या संघ व्यवस्थापकाने जय तंत्राचे आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार सेकंड कॉल 155 वर्षापेक्षा जास्त मराठी शाळा कॅबिनेट मंत्री रविशंकर पाटील ज्यांनी संपूर्ण भारत राज्य हादरून सोडला असे आपल्या शाळेत शिकले। अनेक मातबर नेते मंडळी या शाबाद गावात होऊन गेले। पी जी पाटील, स्वातंत्र्य सैनिक मकरू काका असे अनेक नेते मंडळी या शाबाद गावात होऊन गेले आणि हा वादळ पंच सगळ्यांनी घालवून सोडलेला आहे। रायगड जिल्ह्याचे विरोध महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, दत्ताजीराव खानविलकर ज्यांनी आपले शाबाद खान जगात एक आदर्श शाबाद खान जगवले असे दत्ताजीराव खानविलकर राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित भैरवनाथ क्रीडा मंडळ शाबाद आयोजित जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं आणि या सर्व खेळाडूंचं आनंद द्विगुणित करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तमाम कबड्डी रसिकांचं भैरवनाथ क्रीडा मंडळ शाबादच्या वतीनं हार्दिक स्वागत। क्रीडांगण क्रमांक 1 वरती जय बजरंग रोहा वर्सेस ज्ञानेश्वर कोळवे तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती TBM कारावी वर्सेस सिद्धिविनायक शापूर या लढती सुरू आहेत। चारही संघाला दुसरा प्रकार दिलेला आहे। आपण जय्यत तयार करायचं आहे। उत्तरोत्तर ही स्पर्धा अतिशय रंगतदार उत्कृष्ट अशी चढाई राहुल कोळीची 6 गुणांची कमाई या चढाईमध्ये जोरदार सुपर रेड राहुल कोळी करून सुंदर चढाई होऊया। जय बजरंग रोहन वर्सेस हा सामना अतिशय उत्तरोत्तर रंगत जाणार आहे। उत्तरोत्तर ही कबड्डी स्पर्धा रंगत जाणार आहे। आपण कबड्डी रसिकांना
एक आनंदाची पर्वण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सुंदर निर्मित आयोजन आहे ते भैरवनाथ क्रीडा मंडळ शाबाद आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अथक परिश्रम करून हे दोन उत्कृष्ट असे मैदान या ठिकाणी तयार केलेत। रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या या वर्षीच्या ह्या समारोपाची ही कबड्डी स्पर्धा असं म्हटलं तरी वावगं ठरू नये। रायगड जिल्ह्यातील 32 नामवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय। क्षणाक्षणाला क्रीडा रसिकांची उत्कंठा वाढत जाणार आहे। पहिल्या फेरीचे अद्याप सामने शिल्लक आहेत। ज्या ज्या संघाला पुकार दिलेला आहे त्यांनी तिसरा पुकार दिल्यानंतर परत दिलेल्या क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे। पूर्वेकडची मंडळी आहे जरा पाठिंबा देवा, पूर्वेकडची मंडळी पाठिंबा देवा, खाली बसून घ्या, पूर्वेकडची मंडळी खाली बसून घ्या, पाठिंबा दिसत नाही। जरा स्वयंसेवक जरा लक्ष द्या त्यांच्याकडे, जरा खाली तरी बसून घ्या ना ते पाठिंबा त्यांना हे करा, खाली बसा खाली बसा। इथे समोर उभे असलेले सगळे जे आहेत स्वयंसेवक जरा लक्ष द्या आमच्याकडे, भरणा शाबाचे स्वयंसेवक आपण जरा त्यांची तसदी घ्या। गणेश्वर कोळबे जय बजरंग रोहा अतिशय रोमांचक सामना, सामना संपायला शेवटचे 5 मिनिटं शिल्लक असल्याचा सामना अधिकाऱ्यांनी इशारा केलाय। बघूया क्षणाक्षणाला क्रीडा रसिकांची उत्कंठा वाढवणार हा सामना आणि राहुल कोळेची चढाई ज्यानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये केलं असा रायगड जिल्ह्याचे गुणी खेळाडू राहुल कोळी, काही गुणांची आघाडी असेल ती ज्ञानेश्वर कोळबे संघाकडं आणि शर्तीचे प्रयत्न करावे लागतील ते जे बजरंग रोहा संघाला। तर सिद्धिविनायक शहापूर डीबीएम कारावी हा सुद्धा रोमांचक सामना, दोन्ही मैदानावरचे सामने आपण अतिशय लक्षवेधी सामने जय बजरंग रोहा संघाकडे चढाई, 5 डिफेन्स गोल घेणं या चढाईमध्ये क्रम प्राप्त असतं। पाहूया आणि यशस्वी अशी फक्त संघाकडे चला क्रीडांगण क्रमांक 2 वरती जय हनुमान उचडे मातृ जया कुर्डूस, जय हनुमान उचडे मातृ जया कुर्डूस, विनाविलंब आपण 2 वरती या तिसरा आणि अंतिम पुकार, थर्ड अँड फायनल कॉल, जय हनुमान उचडे मातृ जया कुर्डूस, विनाविलंब आपण 2 ताबा घ्या। जय हनुमान उचडे मातृ जया कुर्डूस, विनाविलंब आपण या 2 वरती, थर्ड अँड फायनल कॉल। हो सुंदर असा कॉन्फिडन्स आणि यशस्वी फक्त जय बजरंग रोहा संघाकडून। विराज पाटीलची चढाई, सुंदर अलर्ट होतो क्षेत्ररक्षक यशस्वी फक्त ज्ञानेश्वर कोळवे संघाकडून। तर राहुल कोळेची चढाई, जय हनुमान उचडे मातृ छाया कुर्डूस, दोन्ही संघाला शेवटचा 1 मिनिट, टीबीएम कारावी सिद्धिविनायक शहापूर यामध्ये सिद्धिविनायक शहापूर हा संघ 1 गुणाने विजय झालेला आहे, दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन। जय हनुमान उचडे मातृ छाया कुर्डूस, विनाविलंब चला
जय भद्रम रोहा संघाचे प्रयत्नाचे पराकाष्ठा शेवटचे 2 मिनिटे शिल्लक राहुल कोळची चढाई सगळा 2 नंबर तो ग्राउंड रिकामा आहे मात्र छाया कुर्बो जानमान उचेडे चला ताबड़तोब ग्राउंड 2 नंबर हजरा मित्रांनो आपल्याला अर्धा तास अगोदर पहिला पुकार दिला जातो तिसरा आणि अंतिम पुकार दिल्यानंतर आपण इथे सामने खूप उशिरा आपल्यामुळे सुरू झाले सहकार्य करा ही स्पर्धा लवकरात लवकर पूर्ण करायची आहे मात्र छाया कुर्बेस जानमान उचडे मातृजा कुंडू जय हनुमान उचेडे चला आपण ताबडतोब 2 नंबरच्या ग्राउंडवर चला सामनाधिकारी बेळेची नोंद घ्या दोन्ही संघांसाठी चला जय हनुमान उचडे मातृजा कुंडोस आणि एक वरती नवयुवक खिडकी जय बजरंग बेली